सातरस्ता परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्र कॅम्प शाखेस आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. सातरस्ता येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये शनिवारी 10:45 सुमारास आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानं आग आटोक्यात आणली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रोख रकमेपर्यंत आग न पोहोचल्यानं ती सुरक्षित राहिली आहे. पण या आगीमध्ये फर्निचर कागदपत्र जळून खाक झालं आहे. तळमजल्यातील व्यवस्थापक केविन, कागदपत्रे, काउंटर्स, संगणक, इलेक्ट्रिक वायर, फर्निचर जळून खाक झालं आहे. इथं आग लागल्यानं बघ्यांची गर्दी वाढली होती. लागलीच पोलिसांनी धाव घेऊन या गर्दीवर नियंत्रण आणलं. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी अधीक्षक केदार अवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचे 3 बंबांच्या पाण्याचा मारा करून आग विझवली अशी माहिती अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांनी दिली. अचूक आमराव गाळ, आम्हाला 10:45 कंट्रोलला आमच्या एक सेकला फोन आला की बँक ऑफ महाराष्ट्र सातरस्ता या ठिकाणी आग लागलेली आहे. त्वरित आम्ही सावरकर केंद्राजवळ असल्यामुळे सावरकर मैदान केंद्राची आणि पहिल्यांदा गाडी पाठवली त्या ठिकाणी. सावरकर मैदानची गाडी आली तर आग ही मोठी आहे, मग तिने समजल्यानंतर आम्ही बाकीच्या 2 टीशनच्या गाडी पाठवल्या आहेत त्या ठिकाणी, फोडगी रोड आणि रेवर पेठ. आल्यानंतर आम्ही पाहिलं की आग लागलेली होती आणि पूर्ण असं धूर बाहेर येत होतं त्या ठिकाणी. तर आम्ही 2 गाड्या पाणी मारून पूर्ण आग हे आटोक्यात आणलेली आहे आणि आता सध्या आग ही कंट्रोलमध्ये आहे. काय काय झालं आता? काय कॉम्प्युटर आहेत, फर्निचर आहे, वायरिंग आहे, आतमधले जे डॉक्युमेंट वगैरे आहेत बँकेचे ते पूर्ण त्या ठिकाणी, खालचे फर्स्ट फ्लोअरचे जे आहेत ग्राउंड फ्लोअरचे ते पूर्ण त्या ठिकाणी जळालेले आहेत. वरची काय परिस्थिती आहे? वरती काय जळालेलं नाही आहे, परंतु वरती हाय लागल्यामुळं बाकी जे वायरिंग वगैरे त्या ठिकाणी पगळलेले झालेले. बर, पैसे वगैरे काय म्हणजे काय कॅशला वगैरे काय झालेलं नाही, बाकीचं फक्त फर्निचर आहे, कॉम्प्युटर आहे, बाकीचे मशिनरी त्या ठिकाणी जळाले खालची. नुकसानीचा नेमका आकडा पंचनाम्यानंतर जाहीर होईल असा अंदाज बँक अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. बाकी सगळं व्यवस्थित आहे. तुम्हाला कधी कळालं? त्वरित लगेच फोन आलं, टाइम बघितलं नाही पण लगेच निघालं. कळालं 10:10 बघितलं, आता चेक केलं कसं व्यवस्थित. तरी अंदाजे किती नुकसान झालं वगैरे? सकाळी बघितल्याशिवाय काय सांगता ठरवता येत नाही आकडा. अच्छा,